भाषा यमी रेसिपीज चॅनल मध्ये आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एक स्पेशल डिश पाहणार आहोत। काय असेल बरं स्पेशल डिश? तर तुम्हाला आठवतं का मागे मी मासळीच्या अंड्याचे कटलेट्स बनवून दाखवले होते, तर त्याच मासळीच्या अंड्याची आज आपण स्पेशल डिश बनवून घेणार आहोत। तर ती डिश काय आहे, कशी आहे, ती बनवतात कशी, त्याला इन्ग्रेडियंट्स काय आहेत, ती आता आपण पाहूया। गाभोळीची स्पेशल डिश बनवून घेण्यासाठी ही पहा, वाव म्हणतात वाव त्या मासळीची, ही एक अतिशय सूक्ष्म अशी अंडी असतात, शेकडो लाखो अशी ही अंडी असतात। तर त्या अंड्यांचं स्पेशल डिश आपल्याला आता बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण इतर साहित्य पाहूया। हे चार मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत, ते आता आपल्याला एकदम फाईन चॉप करून घ्यायचे आहेत। वन हँडफुल भरतील भरेल एवढी कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। ही थोडीशी चिंच घेतलेली आहे, ही चिंच आपल्याला पाण्यात भिजत घालून ठेवायची आहे। लसूण पेस्ट आहे 1 टीस्पून, आलं पेस्ट 1/2 टीस्पून, 1 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। चला सर्वप्रथम आपण कांदे कापून घेणार आहोत। कांदे एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत आपल्याला। कांदे मी सगळे साफ करून घेतलेले आहेत। आता मी सुरीवर कापण्याऐवजी मला अगदी एकसारखा कांदा हवा आहे कापलेला, म्हणून मी अशा प्रकारच्या एका चॉपरमध्ये हे एकदम फाईन कट करून घेणार आहे। तुमच्याकडे असेल चॉपर तर तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही अशा प्रकारे ह्या सुरीवरच कापून घेऊ शकता। मी असा कांदा हा कापून घेतलेला आहे। आता चॉपरच्या मदतीने आपण करून घेणार आहोत। हा पहा, एकदम फाईन चॉप झालेला आहे कांदा। आपण हा असाच बंद ठेवून आता आपण मिरच्या बारीक बारीक कापून घेणार आहोत। मिरच्या कापण्यापूर्वी मी मगाशी चिंच भिजत घालायला विसरली, तर मी आता थोडीशी ही चिंच भिजत घालत आहे। आता आपण मिरच्या कापून घेऊया। देठ काढूया आणि मग असे हे छोटे छोटे मिरच्या कापून घेणार आहोत। मिरच्या कापून झालेल्या आहेत। आता आपण कोथिंबीरसुद्धा बारीक चॉप करून घेणार आहोत। कोथिंबीरसुद्धा कापून झालेली आहे। एका भांड्यात मी 3 टेबलस्पून इतकं तेल घालून घेत आहे। तुम्ही तेल कुठलंही घेऊ शकता। त्यात सर्वप्रथम हा कांदा घालून घेऊया। संपूर्ण कांदा आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर हे मिरच्या आणि कोथिंबीरसुद्धा घालूया आणि हे जे मसाले आहेत, आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ, हे सुद्धा घालूया आपण। मगाशी आपण ही चिंच भिजत घालून ठेवली होती, ती चिंचसुद्धा घालूया आणि सगळ्यात शेवटी आपण ही वाव या मासळीची अंडीसुद्धा घालून घेऊया। त्याआधी ही अंडी मी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेली आहेत आणि आता मी हे घालून घेत आहे आणि हे आता आपल्याला हातांनीच असं कुसकरून मिक्स करून घ्यायचं आहे, पण त्याआधी हात आपले स्वच्छ धुतलेले असावेत। हे पहा, अशा प्रकारे मी हे हातांनीच सर्व साहित्य एकजीव करून घेत आहे। सगळं साहित्य एकजीव करून झालेलं आहे। आता ही गाभोळी आपल्याला लो टू मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे, पण शिजवता शिजवता आपण हे कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे, नाहीतर गाभोळी ती भांड्याच्या बुडाला चिकटेल आणि करपून जाईल। तर अशा प्रकारे आपण हे स्टर करत राहायचं आहे। गाभोळी
एकदम जाडसर झालेली आहे म्हणून मला आता थोडासा इथे पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 टेबलस्पून इतका मी पाणी घालून घेतलेला आहे. चला आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि कंटिन्यूअसली आपण स्टर करत राहूया. तुम्ही पाहू शकता गाभोळी एकदम फुलत चाललेली आहे, छानपैकी फुलत आहे. अजून आपल्याला थोडंसं 5 मिनटं तरी स्टर करत राहायचं आहे अगदी स्लो गॅसवर. गाभोळीची स्पेशल डिश रेडी आहे. आता आपण गॅस फ्लेम बंद करून घेऊया. ही डिश तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला जर बाजारात ह्या मासळीची अंडी जर मिळत असतील तर नक्की तुम्ही आणा. आणि ह्या माझ्या डिशसारखी, या माझ्या रेसिपीसारखी तुम्ही रेसिपी घरी नक्की करून पहा. अगदी चवीला सुंदर लागते. आणि तुम्हाला जर आवडली तर हा व्हिडिओ मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.